$16 अब्ज म्हणजे 1,00,000 कोटी रुपये. इतके पैसे मोजणार आहे वॉलमार्ट ही अमेरिकन कंपनी भारताच्या ऑनलाईन बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी. वॉलमार्ट ही फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीमध्ये 77% भागीदारी विकत घेत आहे. दोन्ही कंपन्या आपापले ब्रँड्स आणि ऑपरेटिंग स्ट्रक्चर तसेच ठेवणार आहेत. पण या मोठ्या करारामुळे भारताच्या ई कॉमर्स क्षेत्राचं चित्र कसं बदलेल? भारतात सध्या फ्लिपकार्ट हा सगळ्यात मोठा ऑनलाईन रिटेलर आहे. म्हणूनच फ्लिपकार्टमध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. पण फ्लिपकार्ट सध्या तोट्यात आहे. आता मात्र वॉलमार्टमुळे फ्लिपकार्टकडे पैसा खेळता राहू शकेल आणि ते आता किराणा विक्रीच्या महत्त्वाच्या क्षेत्रात विस्तार करू शकतील. वॉलमार्टसाठी ही डील म्हणजे भारतात पदार्पण करण्याचा मार्ग आहे. ते अनेक वर्षापासून तसा प्रयत्न करत होते, पण रिटेल क्षेत्रात परदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीबाबतचे नियम आड येत होते. यावर्षी भारतातलं ई कॉमर्स मार्केट तब्बल $50 अब्ज पर्यंत पोहोचणार आहे, म्हणून सगळ्यांच्या नजरा भारताकडे वळ्या आहेत. अजून एक अमेरिकन कंपनी ॲमेझॉन ही भारतात दुसरी मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी आहे आणि या डीलनंतर ॲमेझॉन आणि वॉलमार्टमधल्या युद्धाची भारत ही नवी रणभूमी होणार आहे. आजवर फ्लिपकार्ट ही भारतीय कंपनी आहे याचा अनेकांना अभिमान वाटायचा. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिनी बन्सल हे तर भारतातल्या ई कॉमर्स क्षेत्रातले हिरो मानले जातात. आता फ्लिपकार्ट अमेरिकन हातात जाणार आहे, पण या डीलनेही इतिहास रचला आहे, कारण ई कॉमर्स जगातला हा आजवरचा सर्वात मोठा करार आहे.